स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त रामशेज किल्ला हेरिटेज वॉकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते नुकतंच उद्घाटन संपन्न झालं. स्वातंत्र्य सैनिकांप्रती कृतज्ञता आणि अभिमान व्यक्त करीत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण सारे मिळून एकत्रितरित्या साजरा करूया असं आवाहनच उपस्थितांना नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं. यावेळी त्यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्यात आला. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हेरिटेज वॉकचे आयोजन तहसील कार्यालय व पंचायत समिती दिंडोरी यांच्या संयुक्त विद्यमाने रामशेज किल्ला येथे करण्यात आलं होतं. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास हा आपण सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे. यावर्षी आपण स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात पदार्पण करत आहोत. या निमित्ताने केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध पातळीवर साजरा करण्यात येत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा देशातील प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येकाच्या मनाचा उत्सव आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे आयोजन करत असताना स्वातंत्र्य लढ्याची भावना, त्यामागील त्याग, देशाच्या उभारणीतील अनेकांचं योगदान हे नागरिकांसह शालेय विद्यार्थी व तरुणांना अनुभवता आले पाहिजे असा विचार करून विविध कार्यक्रम देशात राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ऐतिहासिक वास्तूच्या ठिकाणी अशा स्वरूपाचे हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले. तहसीलदार पंकज पवार, गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, नायब तहसीलदार दर्शना सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली या हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विभागीय आयुक्तांच्या हस्ते तिरंगांच्या रंगांचे फुगे आकाशात सोडून या वॉकला सुरुवात करण्यात आली. यावेळी ग्रामस्थ आणि सोबत उपस्थित अधिकाऱ्यांनी देखील या वॉकमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच किल्ल्यावर आयुक्तांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आलं. यावेळी सर्व अधिकाऱ्यांसह विविध अधिकारी, सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बातमीसाठी नाशिकहून MDTV साठी जिल्हा प्रतिनिधी तेजस पुराणिक, MDTV न्यूज.